याला पुरोगामी महाराष्ट्रातले राहणारे नागरिक थोडं म्हणलं जातं. पण आता जाता त्याचा विषय, ते माझा विषयच नाही. मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं, मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचा, की त्यांच्याबद्दलचं कोणी कोणी काय म्हणावं. काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. तेरा तारखेपर्यंत मी थांबतोय. काय गमावलंय, काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे. परंतु आता अशा पोटी 13 तारखेपर्यंत बसलाय. मग काय गमावलंय हे 13 जुलैच्या नंतर सांगता येईल. आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी 13 तारखेला सांगता येईल. जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे. कारण डोळ्यासमोर आहेत पोर मराठ्यांचे, त्यामुळं काय करतीलच ही आशा आहे. प्रकाश शेंडगे ते असं म्हणाले की 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा. सगळ्या स्वयंच्या जे आला त्यांनी विरोध केलाय. ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्या सरकार त्यांनी सुद्धा 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. नाही नाही आता त्याला कोण काय, लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लढू नका. चांगलं आहे ना, राहू द्या महाराष्ट्र मोकळा. असं काय तुम्ही इकडून आम्ही इकडून म्हणतो राह ना मोकळा. पण उग एवढं मोठ्यांनी बोगस म्हणायचं कुठं काय म्हणायचं. त्यामुळे मी एक तर पहिले सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही. आत्तापर्यंत ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावनात काम करायला लागतं, चिखलात राबवायला लागतं, जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं, ही शक्ती त्यांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं. ते काय म्हणतायत की 288 लढू वाघण लढू, त्याबद्दल काय लढायचा, प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे, त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करूच शकत नाही. पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका, आमक बचाव काय कराय म्हणतात ना, हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना, आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं, त्यांना एसटीतून आरक्षण मिळालं असतं, त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळून द्यायला पाहिजे होतं. काही अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या, कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे. अरे तुम्ही आम्ही, मी सुद्धा म्हणतो तुम्ही आम्ही 4-10 जण प्रत्येक समाजातले मोठे होऊत. धनगर समाजातले 10-20 मोठे होते आणि मराठ्यातले 10-20 मोठे होते त्या राजकारणाच्या नादी लागून. आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरिबाचं लेकरू कसं जाईल, त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतात ते आरक्षण एसटीतलं कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा. त्याबरोबर तो मराठा सुद्धा राहील ताकदीनं. तुमच्या गोरगरिबाचे करोडो लेकरांना मिळवून देण्यासाठी काम करा ना.